इदं न मम अग्नेय अग्नेय स्वाहा, इदं न मम वाताय वाताय स्वाहा, इदं न मम सूर्याय सूर्याय स्वाहा, इदं न मम इंद्राय स्वाहा। यज्ञात आहुती देताना ती पंचमहाभूतांना शांत करण्यासाठी या आहुतीतल्या स्वाहाकाराला एक प्रार्थना असते, ती म्हणजे अग्नीच्या स्वाधीन आम्ही जे जे केलं ते देवांनी पंचमहाभूतात विलीन करून आमचे आकाश निरभ्र राखावे म्हणून। आज आम्ही दररोज प्लॅस्टिकची आहुती देत आहोत, परंतु प्लॅस्टिकचे हे जळणे आपण पाहिले काय? चक्क पाण्यातही जळू घातलेले प्लास्टिक आणि हा धूर वातावरणात मिसळणारा नाही, तो वातावरणाला प्रदूषित करतो आहे। हा धूर, हा पांढरा धूर, हा महाधूर आमच्या आकाशात रोगराई फेकतो आहे आणि आम्ही म्हणतो आहे स्वाहा स्वाहा। भयावह प्रश्न निर्माण करतो आहे हा धूर, कसा रोखणार हा धूर? हा पांढरा महाधूर, हा पांढरा महाधूर। प्रत्येक गाव आणि गावची पूजा यांना एक संस्कृती असते। या संस्कृतीची वैशिष्ट्य किंवा पदचिन्हे गावच्या बाजाराशी निगडीत असतात। हरभऱ्यापासून गरम फुटाणे फोडणाऱ्या छोट्या भट्ट्या किंवा चुली त्यामुळेच विदर्भात सर्वदूर दिसून येतात। बाजारांचा आणि गावच्या पूजाविधींचा संबंध स्वातंत्र्य काळात गावोगावी उभारलेल्या जयस्तंभांशी आम्ही जोडला। हे जयस्तंभ जीवनात आमच्याशी आणि आमच्या पिढ्यांशी निगडीत प्रेरणास्थळे व्हावीत म्हणून, कुठल्याही परकीय आक्रमणांपासून आमचे संरक्षण व्हावे म्हणून, मात्र आम्ही ज्या एका पारतंत्र्यात चखडल्या गेलो आहोत त्याची आम्हाला साधी जाणीव आहे का? आमच्याच विजयस्तंभाचे हेही एक चित्र पाह। खरे म्हणजे आमच्या बाजारांचे पूर्वीचे आणि काही ठिकाणी अद्यापही टिकून असलेले रूप किती सुंदर आणि आत्मीय होते। सणासुदीचा बाजार तर खास पारंपरिक असायचा। डोक्याला पटका, बाजाराच्या भल्या मोठ्या टोपल्या आणि नऊवारी साज। हे आमचे प्रल्हादराव, धोतर शर्ट पंचा आणि धोतराचा सोगा, धोतराच्या सोग्यातच बाजाराची खरेदी। ही सगळी चित्रे पाहताना इतरांचे बाजार प्लास्टिकच्या पन्न्यातही असलेले दिसून येतात। अरे रे, पन्नी फाटली। पन्नी फाटणे, त्यामुळे चिडणे आणि धान्य किंवा बाजार कचरा कुंडीत फेकून देणे ही बाब आज तशी नित्याचीच झाली आहे आणि आपल्या स्वच्छ शहराची कचरा निर्मूलन व्यवस्थाही रोजचीच झाली आहे। परंतु रस्त्यावर सांडलेले धान जेव्हा कचरा कुंडीत किंवा चिडल्यामुळे तसेच फेकल्या जाते तेव्हा त्या अन्नधान्याची अवस्था कोणती असते? आमच्या धान्याचे त्यानंतर मोल कुठले? केवळ प्लास्टिक पन्नीत आपण ते घेतो म्हणून त्याचे हे मोल? प्लास्टिक म्हणजे तरी काय? प्लास्टिकचे साधे रासायनिक स्वरूप समजवू शकतायत प्राध्यापक उमेश राठोड। आपण जे दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिक वापरतो, जसे की मगा, बकेट, टायर, ट्यूब, हे जे प्लास्टिक असते तर हे ॲटम्सपासून तयार झालेले असतात। ॲटम्स एकत्र येतात, असे मॉलिक्युल्स तयार होतात आणि हे जर समजा दोन मॉलिक्युल जवळ येतात, जेव्हा हे दोन मॉलिक्युल जवळ आले तर यामधून काहीतरी ॲटम रिमूव्ह होऊन नवीन पदार्थ तयार होतो, त्यालाच प्लास्टिक असं बोलल्या जाते।
प्लास्टिकचा आपला संबंध आज टाळता येत नाही असा झाला असला आणि त्यात पन्नी किंवा प्लास्टिकची पिशवी ही सर्वदूर आणि सर्वमान्य झाली असली तरी बाजारात असलेल्या पिशव्या या रासायनिक रंग अँटी ऑक्सिडंट्स स्टॅबिलायझर्स तसेच अनेक जैविक आणि अजैविक घटक वापरून बनविल्या जातात. काकू हा बघा माझ्या डोक्यामध्ये होळीचा कलर टाकला आहे, सर्व केस जात आहे माझे वाले आणि गुंता पण निघत आहे, नुसता केसच चालले. बघा गळणारे केस आणि काकूंनी फेकलेली ती थैली. रासायनिक रंग औद्योगिक अझोडाय असतातच, त्यासोबतच प्लास्टिसायझर्स नावाचे जैविक इस्टर्स अन्न पदार्थात झिरपू शकतात आणि सर्व रोगास निमंत्रण देतात. प्लास्टिक पिशव्या तयार करताना कॅडमियम म्हणजे शिशासारखे घटक वापरले गेले तर उलट्यांचा म्हणजेच व्होमिटिंगचा त्रास होतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. एकदम करेक्ट, आपला प्रश्न आणि आपले हसणे एकदम बरोबर. परंतु कोणते प्लास्टिक वापरण्यास परवानगी आहे, आम्ही वापरूच नाही, याचा कधी विचार केला? हे बघा, वापरात येणाऱ्या प्लास्टिक संबंधी केंद्र सरकारची ही अधिघोषणा आणि वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे 7 प्रमुख घटकांमध्ये केलेले हे विभाजन. पन्नी किंवा पातळ पिशव्या आणि त्यासारखे प्लास्टिक 1, 3, 6, 7 या प्रकारातले असते. आपणाला माहीत नसेल परंतु ज्या पिशव्यात आम्ही सौदे बांधून घेतो त्यावर हे आकडे निदान रबरी शिक्के असणे आवश्यक आहे, ते बंधनकारक आहे. हे या पन्न्या घेताना निदान त्या प्रमाणित असल्याची खात्री करून आपण त्या घेतो काय? तू क्या लेने आई? मैं भी ये थोड़ा घर का सामान लेना था, मुझे तो सोच रही थी ये डब्बा मसाले का डब्बा ही ले लूँ. कर तो मसाले का डब्बा ले रही, इसमें मार्क है क्या? नहीं, ये तो मैंने देखा ही नहीं. नहीं देखो, उसमें मार्क देख के लेना चाहिए. ये देख मेरे पास है, इसमें ये देखिए सब मार्क के लगे हुए. तो ऐसा डब्बा होगा तो वो ले तू, देख. हाँ ये भी देख, मसाले का ही डब्बा है. हाँ. देख इसमें मार्क है, ये देख, ये देख, ये सब है ना, ये सब इसमें है. तो यही देख के लेना. हाँ भाभी, इस पे तो ये अच्छा रहता है. अच्छा. तो यही वाला लेना. ठीक है, दुकानदार से भी. थैंक यू भाभी, आपने मुझे बताया. दीदी कैरी बैग मत देना, मैंने बैग लाई है साथ में. हाँ. धन्यवाद दीदी. अभी आपने देखा कि प्रत्येक प्लास्टिक के उत्पादन पर आवश्यक दिशा निर्देश होने चाहिए. यह निर्देश ISO द्वारा प्रमाणित किए जाते हैं. जो प्लास्टिक उपयोग में नहीं आना चाहिए उसके इस्तेमाल से अनेक बीमारियां शरीर में पैदा की जाती है, जैसे कि मोटापा, हृदय रोग, अस्थमा, किडनी की बीमारियां, गुर्दा तथा लीवर की समस्याएं, स्मरण शक्ति खोना, हार्मोनल इम्बैलेंस, दृष्टि रोग आदि. महाराष्ट्र कैरीबैग बंदी नियम 2006 के तहत 50 माइक्रोन से कम वाली प्लास्टिक की बिक्री करना, उपयोग में लाना तथा जमा करना गुनाह है. इन अपराधों के लिए प्रथमतः 5,000 रुपये दंड, दूसरी बार 10,000 रुपये दंड तथा उसके बाद भी गुनाह कायम रहा तो तीसरी बार 25,000 रुपये दंड के साथ 3 महीने की सजा बताई गई है. आपण एवढे ऐकले आणि पाहिले, ही मुले बघा, त्यांच्या जवळच्या डब्यांवर प्रमाणित वापरांचे शिक्के आहेत काय? अर्थात ते नसतील. आणि अतिशय पातळ थैल्यांमध्ये त्यांच्यासोबत लोणची आणि भाज्या, या मुलांचा दोष कोणता? विश्व भारती नागरिक मंच ही एक अशासकीय सेवाभावी संस्था असली तरी संस्था म्हणून तिचे कार्य सामाजिक जाणीवांना जागृत ठेवण्याचे आहे. नागरिक म्हणून समाजात मिसळताना पॉलिथिन पन्नीची भयानकता आमच्या लक्षात येत नाही. नागरिक जीवनाच्या ज्या ज्या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष असते त्यातली वास्तविकता आणि सत्य समाजासमोर मांडणे आणि त्यातून समाजाला संवेदनशील बनविणे हा विश्व भारती नागरिक मंचचा उद्देश आहे.
समाज मनाला हात घालण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतो ते आज आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून जगातील 113 देशात पोचले आहे. त्याला मिळालेल्या प्रतिसादातून आम्ही सध्या पॉलिथीन प्लास्टिकमुक्त अभियान अमरावती शहरात राबवित आहोत. या प्रयत्नातून निदान आमच्या आणि आमच्या कुटुंबियांच्या आरोग्याला घातक असणारे प्लास्टिक आपल्या शहरातून हद्दपार व्हावे एवढीच आमची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर आता अमरावती शहराच्या कचरा निर्मूलनाची सद्यस्थिती समजून घेतली पाहिजे. अमरावती शहरातील सारा घन कचरा आणि ओला कचरा अमरावती महानगरपालिकेच्या सुकळी वनारसी कंपोस्ट ग्राउंडवर एकत्रित होतो. कचरा निर्मूलन कायदा आणि प्लास्टिक नियंत्रण अध्यादेश 2006 प्रमाणे एकत्रित झालेल्या कचऱ्यातून प्लास्टिक आणि पॉलिथीन वेगळे करून त्यावर प्रक्रिया करणे किंवा ते रिसायकल करण्याची व्यवस्था महानगरपालिकेची असते. आपणास ही व्यवस्था येथे दिसून येत नाही आणि ज्या कचऱ्याचे विघटन होऊ शकते तो सर्व ओला कचरा पॉलिथीन आणि पन्न्यांनी झाकलेला दिसून येतो. हा कचरा डेपो म्हणजे प्लॅस्टिकचा नुसता डोंगर झाला आहे डोंगर. आणि या कचऱ्यातून एखादे गवताचे पाते किंवा एखादेही झुडूप दिसून येत नाही. कचऱ्याचे विघटन झाले असते तर त्याचे खत तयार झाले असते आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडली असती. परंतु महानगरपालिकेचे हे कचरा निर्मूलन आमच्या जीवांशी खेळणारे आहे. कारण या पन्न्या आणि हे प्लास्टिक यामुळे सुकळी वनारसीच नव्हे तर आसपासच्या भागातही आजच विषारी नायट्रेटचे प्रमाण 100 वर गेले आहे. असे पाणी पिण्याने अतिसार होणार नाही तर काय. सुकळी हा घनकचरा साठवण्याचा डेपो आणि या डेपोसोबतच आजूबाजूला 2 नाले आणि मोठी डबकी. या डबक्यांमध्ये जे खाद्य मिळते त्यासाठी म्हणून हे पांढऱ्या मानेचे कर्कोचे आणि डबक्यात चोची खुपसून अन्न शोधणारे इतर पक्षी शहरात कुठेही आढळणारे एवढे कावळे आणि मुख्य म्हणजे घारी सुकळी परिसरात दिसून येतात. गिधाडे संपली आहेत परंतु घार आणि कावळा हे सफाई कामगार अद्याप येथे आहेत. घाण आणि कचरा निर्मूलन याबाबत आज आपण सारे बेजबाबदार झालो आहे. आपल्या जबाबदाऱ्या इतरांवर ढकलतो आहोत पण पक्ष्यांचे काय. अमरावतीचे नामवंत पक्षीतज्ञ आणि जिल्हा जैव विविधता संरक्षण समितीचे सदस्य प्राध्यापक गजानन वाघ या संबंधी सांगतात. प्लास्टिकचा परिणाम पक्ष्याच्या जीवनावर आज मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या याचे काही दाखले मिळून राहिलेला आहे. विशेष करून प्लास्टिकचा जो परिणाम आहे हा वेडर ग्रुपवर जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. कारण शहरामधनं खेड्यामधनं गावांमधनं जे प्लास्टिक आजूबाजूच्या पाणथळावर जात आहे तलावामध्ये प्लास्टिक जात आहे तर ते प्लास्टिक वेडर्स ग्रुपवर परिणामकारक ठरतं आहे. वेडरमध्ये प्रामुख्याने आपण 2 प्रकारचे वेडर्स आपण घेणार. एक लोकल वेडर्स आणि दुसरं म्हणजे स्थलांतरित वेडर्स. लोकल वेडर्समध्ये आपण कूट हा पक्षी घेतो आहे, पर्पल मुरेन आहे, हेरॉन आहे, इग्रेटसारखे पक्षी आहे आणि या पक्ष्याच्या अन्ननलिकेवर या प्लास्टिकचा घातक परिणाम होऊन राहिलेला आहे. सोबतच परदेशातून येणारे जे काही पान पक्षी आहे त्यामध्ये सँड पायपर आहे, शांक आहे, गीज पक्षी आहे, काही डक आहे जसं बारहेडेड गीज आहे, त्याच्यानंतर ब्राह्मणी डक आहे. यासारखे पक्षी जिथे प्लास्टिकचं पोल्युशन ज्या पाण्यामध्ये आहे तिथे या पक्ष्यांचं प्रमाण दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे असं मला वाटतं. आणखी याचा परिणाम म्हणजे घरटे बांधणीमध्ये दिसून येऊन राहिलेला आहे. काही ज्या काही पक्षी आहे जसं स्पॅरो आहे, त्या काही मुनिया आहे, हे आपल्या घरटी बांधणीसाठी यांना काड्या पाहिजे आहे, यांना धागे पाहिजे आहे आणि सोबतच
आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये असं लक्षात येऊन राहिलं की ते प्लास्टिकसुद्धा गोळा करताय. पर्यायाने आपण असं म्हणू शकतो की हा प्लास्टिक त्याच्या रिप्रोडक्शनवर परिणामकारक ठरत आहे, कारण येणारी जी जनरेशन आहे ही सुद्धा प्लास्टिकचा परिणाम होत असल्यामुळे ती जनरेशन मला असं वाटतं एक प्रोडक्शन रेट जो आहे हा पक्ष्यांमध्ये कमी होत चाललेला आहे. चिमण्याच्या घरट्यांशीच आम्ही दुश्मनी केली तर आपल्या घरातल्या चिमण्यांचं काय. काऊ चिऊच्या गोष्टी सांगताना काऊ आज दुर्मिळ होत आहे. चिऊताईलाही आपण हद्दपार करायचं का आमच्या पन्नीच्या आग्रहातून. काऊ चिऊ किंवा इतर पक्षी बिचारे पन्नी उचलतात आणि पन्नी संपूर्ण पृथ्वीवर प्लास्टिकमुळे जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यात कमी घनतेच्या ज्या पातळ पन्न्या आहेत त्यांची टक्केवारी सुमारे 90-95% आहे. श्रद्धा आणि पूजाविधी यांना आपल्या घटनेने पूर्ण स्वातंत्र्य दिले. साहजिकच जागृत देवस्थानांकडे कुलदैवतांकडे आपला अधिक ओढा असतो. अंबा माता आणि एकवीरा माता या तर अमरावती आणि विदर्भाच्या भूषण. थेट महाभारतापासून अंबा मातेच्या कथा आपण ऐकून असतोच आणि भक्तिभावाने खणानारायणांनी तिची ओटी भरतो. आजचा अंबा नाला म्हणजे पूर्वीची अंबा नदी. जनार्दन स्वामींसाठी अंबा माता नदी ओलांडून एकवीरेच्या रूपात प्रगट झाली. परंतु आपण या देवतांना नेमके काय देतो. आपला भक्तिभाव की प्लॅस्टिकच्या पिशव्या, त्यात सडलेलं अन्न आणि इतर घाण. मनोभावे देवीची पूजा करताना ही सारी जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला तर आपल्यापाशी उत्तर आहेत. दोन्ही संस्थाने काय करतात, महानगरपालिका काय करते, सरकारचे लक्ष नाही काय, बंदी आहे तर कारखाने का बंद होत नाहीत, वगैरे वगैरे वगैरे. परंतु कायद्यानं बंदी असलेली वस्तू आपण सरसगट कशी वापरतो, नव्हे त्याची मागणी करतो, असे आपण का करतो, हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा काय. दुकानदाराला पन्नी मागताना कापडी थैली सोबत घेतली नाही, यामुळे आपल्या मनात अपराधी भावना निर्माण झाली पाहिजे. पाण्याला जीवन म्हणतात, पाणी खरोखरच जीवन. परंतु हे पाणी शुद्ध असण्यासाठी आपले प्रयत्न कोणते. श्री क्षेत्र चांगापूरची ही मनकर्ण या विहिरीची बांधणी स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना. जमिनीशी म्हणजेच मातीशी समतल असणाऱ्या या विहिरीच्या बांधणीतील ही मनकर्णिकेची मूर्ती बघा केवढी सुबक आहे. तसेच सूर्यदेव आणि गरुडासहित इतर प्रतिमा. मात्र आता थोडेसे या विहिरीतही चला. चांगापुरातून थेट विहिरीशी येणाऱ्या या पायऱ्या, ओ माय गॉड, किती भयंकर आहे सर. माफ कर मित्रा, या विहिरीच्या पाण्याचा आज उपयोग नाही हे सत्य. परंतु येथे निर्माण झालेल्या साऱ्याच विंधन विहिरींचे म्हणजे हापशांचे भूगर्भातील जलस्रोत कोणते आणि याच झऱ्यांचे पाणी आम्ही पोटात घेत आहोत, या विषयाचे तज्ज्ञ श्री किशोर देशमुख सांगतात. आता आपण जी मागे विहीर बागत आहात ही जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त जुनी विहीर आहे आणि याची खोली साधारणतः 40-45 फूट असेल. याच्यामध्ये आता जो जास्तीत जास्त कचरा जास्त प्लॅस्टिकचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे पोल्युशनचं पाण्याचं जे पोल्युशनचं कारण आहे ते या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळेच आहे. आता ही जी आपण विहीर पाहिली आहे ती पाणी एकदम पिण्यायोग्य आणि गोड पाणी आहे, पण आता बऱ्याच दिवसापासून जे याच्यात पोल्युशन होत आहे त्याच्यामुळे जे पाण्याचं पोल्युशन होत आहे आणि मेन कारण जे आहे त्याच्यात जे प्लॅस्टिक टाकण्यात येते की हे प्लॅस्टिक वर्षानुवर्ष सडत नाही आणि याच्यापासून जे केमिकल्स पाण्यात विरघ म्हणजे उतरतात त्याच्यामुळं हे सगळं पाणी पोल्यूट होऊन आता ही विहीर डिस्यूज झालेली आहे. यामुळे जे पाण्याचे स्रोत आहे आणि झरे जे आहेत त्यांचं पाणी दूषित होते आणि ही दगडातली जी विहीर आहे हा जो डेक्कन ट्रॅप म्हणून जो खडक आहे त्याच्यामध्ये भेगा असतात. आता हे प्लॅस्टिक जर भेग्यामधून गेलं तर या विहिरीमध्ये पर्क्युलेशन बाहेरचं येणार नाही आणि पाण्याचं जे दूषित होण्याचं प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढवतो. हीच परिस्थिती बऱ्याचशा गावातल्या विहिरीमधली या प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे ही परिस्थिती झालेली आहे. आता पाहता की आपण हे जे थर्मोकॉलचे द्रोण
आणि हे प्लॅस्टिकच्या ज्या पिश पत्रावळ्या आजकाल सर्रास वापरल्या जाते, जवळपास 80-90% याचा वापर जाते. याच्यामुळे एक प्रदूषणाचा फार मोठा धोका तर झालाच आहे. शिवाय या ज्या पारंपरिक पत्रावळ्या आपण पानापासून बनवत होतो याचाही आता रोज हे याचाही वापर कमी झाल्यामुळे जे आपल्या खेड्यापाड्यातले जे कर्मचारी आहे म्हणजे हे जे करणारे मजूर आहेत यांचाही उद्योग ठप्प झालेला आहे. मंदिरातील घंटा देव वाजवित नसतात, त्या आपल्याच हाताने वाजतात. आणि मारुती राया समोर वाजणारी ही घंटा कुठला इशारा देत आहे? आपल्याच आस्थांचा आणि श्रद्धांचा आणखी एक अजब नमुना म्हणजे गोमाता किंवा गाय. किती तन्मयतेने गायीची पूजा सुरू आहे आणि ती गाय देखील किती लढीवाळपणे सारे सोपस्कार करून घेते. मात्र हे काय, कचऱ्यांवर प्लॅस्टिक खाणाऱ्या या गाई, कचऱ्या कुंड्यावर प्लॅस्टिकच्या पन्न्या खाणाऱ्या या गाई, गायींना वाहिलेली फुले आणि देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य, कॅरी बॅग सगट गायींच्या पोटात, त्यांच्या पोटात प्लॅस्टिक. गायींना पोटाचे विकार असतील तर आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो काय? मग गायीच्या दुधाची गॅरंटी कोणती? आणि या फुलांचे निर्माल्य जमिनीत रुजले असते तर फुलांचे ताटवे फुलले असते. निर्माल्यांपासून सकस खत तयार होते हो. खरे म्हणजे कापडी पिशवी घेऊन जाण्याचा कंटाळा आला तर खांद्यावर लटकवलेली शबनम बरी. परंतु खांद्यावर लटकलेली शबनम किंवा हातात पिशवी पाहिली म्हणजे आम्हाला ती व्यक्ती राजकारणी किंवा गांधीवादी वाटते. गांधीवाद किंवा महात्माजी हा विषय नाही. परंतु ही एक शिकवण फार पूर्वीपासून होती. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. परंतु करायचं कोणी यावर बोलल्या जात नाही. रेल्वे गेट सारखी अशी गेट किंवा प्रवेशद्वारे प्लॅस्टिकच्या निदान कॅरीबॅगच्या वापरासाठी आम्ही बंद करू शकत नाही का? अभ्यासपूर्वक निदान येणाऱ्या पिढ्यांसाठी. संपलेले नाही. आपल्या आणि सगळ्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय ते संपणार नाही. निदान त्यावर नियंत्रण येणार नाही. त्यामुळे पॉलिथिन मुक्त अमरावतीच्या लढ्यात आपण सक्रिय सहभागी व्हावे ही विनंती. धन्यवाद.